कालच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार साहेबांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हडपसरीतील रामटेकडी इंडस्ट्री एरियातील प्लॉट क्रमांक 56 मध्ये प्राण्यांचं हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे। सुमारे 3217 चौरस मीटर या जागेवरती मिशन पॉसिबल या संस्थेस ही जागा 1 रुपया नाममात्र भाड्याने महापालिकेने दिल्याचा प्रस्ताव काल परवा मंजूर केला आहे। त्याला विरोध करण्यासाठी खरं तर आज मी आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो, परंतु ते त्यांची भेट झाली नाही। त्यांना त्यांच्या ऑफिसला एक पत्र दिलेलं आहे, उद्या जाऊन मी प्रत्यक्ष गाठ घेणार आहे। कारण यापूर्वी 2017 ते 2022 मध्ये या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या राक्षसी बहुमताच्या जोरावरती हडपसर इंडस्ट्री एरिया, रामटेकडी इंडस्ट्री एरिया, उरुळी देवाची आणि केशवनगर या 4 ठिकाणी मिळून सुमारे 2200 मेट्रिक टनचे प्रकल्प मंजूर केलेले आहेत। त्यावेळी प्रत्येक वेळी वेळोवेळी त्याला विरोध केला होता, परंतु राक्षसी बहुमतापुढे आमचं काही चाललं नाही। परंतु त्याच्यात भर म्हणून आता सभागृह नसताना, कोणते नगरसेवक नसताना, प्रशासकीय काळामध्ये आयुक्तांनी जो कालचा हा जो उद्योग केलेला आहे, त्याला आमचा हडप सरकारांच्या वतीने प्रखर विरोध आहे। आयुक्तांना उद्या प्रत्यक्ष भेटून आम्ही तसं बोलणारच आहोत, निवेदन देणार आहोत। जर त्यांनी ऐकलं नाही तर मात्र न्यायालयीन लढाई आणि न्यायालयीन लढाईच्याच बरोबर रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही हडप सरकार या प्रोजेक्टला विरोध करणार आहोत, याची सगळ्यांनी नोंद घ्या। हडपसरला आधीच कचरा नगरी करून ठेवलेलं आहे, आता त्याच्यामध्ये जनावरांची कुत्र्यांची नगरी करणार का? हडपसरला माणसं राहतात का भूत राहतात असा प्रश्न खरं तर विचारा असा वाटतो। कारण प्रत्येक वेस्ट प्रोजेक्ट हा हडपसर आणि पूर्व भागाला मारला जातो। मग कारकस प्रकल्प असेल, जनावरांचे गोटे असतील, कुंभारांचे गोडे हे असतील, त्यांचे पुनर्वसन असेल, सर्व केशवनगर, हडपसर, त्याच्यानंतर रामटेकडी आणि उरुळदेवाची, ह्याच्याशिवाय दुसऱ्या जागा महापालिकेला किंवा प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना गेले 5 वर्षांमध्ये दिसले नाहीत का? त्यामुळं मी या निवेदना या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना, हडप सरकारांना सुद्धा मी विनंती करतो आणि आवाहन करतो की या प्रकल्पाच्या विरोधात आपल्याला काम करावं लागेल, तो हाणून पाडला पाहिजे। कारण हडपसरची लोकसंख्या सुमारे 5 लाख आहे, परंतु पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या 2.5 लाख आहे। त्यातले जर रोजचे 500 कुत्री जर रोज यायला लागली तर रामटेकडी, वैदवाडी आणि हा परिसर असेल। पालिकेचे प्रशासक माननीय आयुक्त यांनी स्थायी समितीमध्ये आता एक नवीनच ठराव मंजूर केलेला आहे। मिशन पॉसिबल या संस्थेला त्यांनी हडपसर इंडस्ट्री एरियामधील मोकळी जागा 30 वर्षासाठी कुत्र्याचा दवाखान्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। कायम हडपसरवर अन्याय होत आहे। हडपसरला कचरा डेपो हडपसर, कुत्र्याचं हॉस्पिटल हडपसर, जनावरांचं हॉस्पिटल हडपसर, पण हडपसरसाठी चांगले प्रकल्प आयुक्तांनी द्यावेत। या ठिकाणी मेट्रो सुरू व्हावी, उद्यानं सुरू व्हावी, क्रीडांगणं सुरू व्हावी, ह्याच्यासाठी आयुक्तांनी या ठिकाणी निधी देणं गरजेचं आहे। पण कायम हडपसरवर कचरा डेपो आणि असे विविध कुत्र्याचे दवाखाने वगैरे असे विविध उपद्रवी प्रकल्प हडपसरला दिलेले आहे। हडपसरला चांगले प्रकल्प द्यावेत आणि हा जो प्रकल्प, ह्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, याच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। खऱ्या अर्थाने करोनाच्या काळामध्ये हडपसरमध्ये बरेच जण मृत्यू पावले, त्यावेळेला हॉस्पिटलची गरज होती आणि हडपसरला खऱ्या अर्थाने फार मोठं हॉस्पिटल होणं गरजेचं आहे। जर हॉस्पिटल मिळालं तर ह्या लोकांना चांगल्या सुविधा मिळतील। म्हणून आयुक्तांना आम्ही विनंती करतो की या ठिकाणी चांगलं एक रुग्णालय, मोठा दवाखाना या ठिकाणी देणं गरजेचं आहे। अशा गोष्टी तुम्ही या ठिकाणी द्याव्यात। पुणे महानगरपालिकेचा आज मी सर्व नागरिकांतर्फे निषेध करतो, कारण आज आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जाता जाता आयुक्तांनी एक प्रकल्प दिला, रामटेकडी येथील इंडस्ट्रियल एरियामध्ये भटक्या जनावरांचा दवाखान्याचा प्रकल्प या आयुक्तांनी जाता जाता हडपसरला मंजूर केलेला, ही बातमी आज आम्हाला मिळाली। अत्यंत दुःख होतं की सगळे कचरा प्रकल्प, डुक्कर प्रकल्प किंवा काही असे वेगवेगळे प्रकल्प जे समाजाला, आम्हाला, आमच्या हडपसरला अपेक्षित नाहीत, ते प्रकल्प सगळे आमच्या हडपसरलाच पूर्व भागाला येत आहेत। आणि जे उच्च चांगल्या पद्धतीचे मेट्रो, चांगल्या पद्धतीचा दवाखाना, चांगल्या पद्धतीची सुव्यवस्था असे कुठलेही
नागरिकांसाठी सुयोग्य प्रकल्प आमच्याकडे येत नाही। फक्त असे चित्र विचित्र प्रकल्प देण्यासाठी फक्त तुम्हाला हडपसरच का दिसतं? अख्ख्या पुणे शहरामध्ये इतर चारही भागाला अनेक ठिकाणं आहेत, अनेक जागा आहेत, अशा ठिकाणी आपण हे प्रकल्प का नेत नाही? फक्त हडपसरलाच का? म्हणजे चांगले प्रकल्प, नागरिकांच्या हिताचे प्रकल्प हे शहराच्या त्या बाजूला न्यायचे, आणि शहराच्या बाजूला या बाजूला पूर्व भागाला हडपसरला फक्त चित्रविचित्र जे लोकांच्या कुठल्याही फायद्याचे नाहीत असे प्रकल्प द्यायचे। अहो द्यायचे प्रकल्प तर तुम्ही एक सांगा ना आम्हाला, आमच्या हडपसरला जे 50 वर्षापूर्वी जे मगर आरोग्य केंद्र आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, या आरोग्य केंद्रात छोट्याशा हडपसरमध्ये त्यावेळेस प्रसूतीगृह होतं, ॲडमिनिस्ट्रेशन होतं, सर्व काही मोठ्या पद्धतीने हॉस्पिटल चालू होतं, पण या 10-12 वर्षामध्ये येथील प्रसूतीगृह बंद झालं, इथे ॲडमिशन सगळं बंद झालं, फक्त OPD चालू आहे। या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या हडपसरमधील रुग्णांना साधं हॉस्पिटल महापालिकेचं मिळत नव्हतं, इथे यश, नोबल, सह्याद्री अशा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे 10-12 लाख रुपयाचं बिल येतं अशा ठिकाणी आमच्या येथील नागरिकांना ॲडमिट व्हावं लागलं। म्हणजे कर भरतो आम्ही महापालिकेचा आणि आम्ही ॲडमिट व्हायला जातो खाजगी हॉस्पिटलमध्ये जिथे ऐपतही नसती सामान्य नागरिकांची। मग महापालिकेचं कर्तव्य नाही का आम्हाला 1000 हॉस्पिटलचं बेड देण्याचं? असंख्य जागा आहेत आमच्या इथं हॉस्पिटल उभारण्यासाठी, परंतु फक्त आमच्याकडे डुकरांचा प्रकल्प येईल, भटके पुत्र्यांचा दवाखान्याचा प्रकल्प येईल, कचरा प्रकल्प येईल, म्हणजे फक्त सगळं वाईट प्रकल्प जे काय आहेत हानिकारक ते प्रकल्प फक्त हडपसरला। आणि कोथरूडसारख्या भागात, इतर सर्व पुणेसारख्या भागामध्ये सगळे मेट्रोचे प्रकल्प, चांगल्या पद्धतीचे माहितगार लोकांना, नागरिकांना हिताचे प्रकल्प तिकडं न्यायचे आणि हे प्रकल्प इकडं नाही, तरी पण मी या संपूर्ण प्रकल्पांवर आमचा संपूर्ण शिवसेनेचा याला विरोध राहील। महापालिकेने नमस्कार, मी प्रशांत सुरसे, अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटी ODC विभाग। खरं तर हडपसरमध्ये नव्यानेच भटक्या प्राण्यांचा दवाखाना मंजूर करण्यात आला। गेल्या 15 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेने सातत्याने हडपसरच्या विकासाऐवजी भकास करण्याचा धोरण अवलंबलेलं दिसते। यापूर्वीसुद्धा हडपसरमध्ये कचरा डेपोसारखे मोठे मोठे प्रकल्प आणण्यात आले, महिला शुद्धीकरण प्रकल्पसुद्धा हडपसरलाच आणण्यात आला, त्याचप्रमाणे मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्पसुद्धा हडपसरमध्येच आणला। परंतु हडपसरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठलंही धोरण गेल्या 15 वर्षांमध्ये या परिसरामध्ये राबवलेलं महानगरपालिकेच्या माध्यमातून दिसून येत नाही। या परिसरामध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजावरा उडलेला आहे। उड्डाणपूल बंद झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या काळामध्ये जी हडपसरने वाहतुकीची दुरवस्था पाहिलेली, ती भूतोना भविष्यात या परिसरामधली परिस्थिती निर्माण झाली होती। त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्याचासुद्धा या ठिकाणी बोजावरा उडलेला आहे। वैद्यकीय सेवा कुठलीही हडपसर परिसरामध्ये देण्यात आलेली नाही। कोरोनाच्या काळामध्ये या परिसरामध्ये रुग्णालय निर्माणाची आवश्यकता होती, परंतु तीसुद्धा या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे। अनेक बळी, सर्वात जास्त बळी हे हडपसरमध्ये गेलेल्याचं दिसून येते। अशी परिस्थिती असताना हडपसर परिसरावरती सातत्याने, तिथल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकावरती सातत्याने अन्यायाची केलेली भूमिका ही महानगरपालिकेच्या माध्यमातून दिसून येते। म्हणजे आत्ताच हा जनावरांचा, हा प्राण्यांचा एक दवाखाना या परिसरामध्ये मंजूर केलेला आहे। मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या प्रकल्पाला तीव्र विरोध करतो आणि हा प्रकल्प हडपसर होण्यामध्ये होणार नाही, यासाठी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावरती उतरून लढाई केल्याशिवाय राहणार नाही। मी आपल्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला सांगू इच्छितो की हडपसरचे नागरिक हे जनावरं नाही आहेत, ही सुद्धा 2 पाय 2 हाताची माणसं आहेत, याची जाणीव ठेवून हडपसरला चांगल्या प्रकारचे प्रकल्प द्यावेत आणि हे कचरा डेपोसारखे प्रकल्प पुनर्प्रचे पुन्हा हडपसरच्या पूर्व इतर भागांमध्ये घेऊन जावेत, ही आपल्या माध्यमातून मी पुणे महानगरपालिकेला विनंती वजा सूचना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज पुण्याच्या आयुक्तांनी जो एक निर्णय घेतलेला आहे की हडपसरला प्राण्यांचं हॉस्पिटल, तर मला असं वाटतं आमच्या मनसेच्या वतीने आम्ही एक मागणी करणार होतो की खरं तर गेल्या कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की हडपसरला कोणत्याही प्रकारचं असं मोठं हॉस्पिटलच नव्हतं, त्यामुळे नागरिकांची खूप हेळसांड झाली होती, बेड्स मिळत नव्हते। मला एक कळत नाही की आयुक्त डोक्यावरती पडलेत की काय, माणसांची काळजी करायची सोडून हे प्राण्यांची काळजी करायला लागलेत। मान्य आहे की प्राण्यांचा पण जीव आहे, परंतु आता जी काही नवीन गावं जी घेतलेली आहेत त्या ठिकाणी तुम्ही करू शकता,
हडपसरच का सगळ्या गोष्टी हडपसरलाच का, तर हडपसरला तुम्ही चांगल्या गोष्टी का देऊ शकत नाही? मनसे म्हणून आम्ही या गोष्टीचा पाठिंबा देणार नाही, स्वागत आहे, परंतु ते हडपसरच्या बाहेर झालं पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा मनसेची मागणी अशी असेल की हडपसरला 1000 ते 1500 बेडचं मोठं असं हॉस्पिटल हे इथल्या गोरगरीब जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी हे व्हावं, अशी आमची मनसेच्या वतीने, हडपसरच्या मनसेच्या वतीने मागणी आहे।